नमस्कार, मी आनंद डोळस आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे कष्टाची भाकर. कविता ही शेतकऱ्याची, कष्ट करायची, शेतामध्ये राबणाऱ्या बळीराजाची कविता आहे. कविता आवडल्यास नक्कीच सर्वांना पुढे पाठवा, लाईक द्या, कमेंट्स द्या आणि आनंद डोळस नावाचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर ऐका तर मग कष्टाची भाकर. कष्टकऱ्याच्या हाताला कितीही आले फोड तरी कष्टाचीच भाकर लागते गोड. कष्टकऱ्याच्या हाताला कितीही आले फोड तरी कष्टाचीच भाकर लागते गोड. जेव्हा हाताला कापतो विळा, जेव्हा हाताला कापतो विळा, तेव्हा रगात येतं भळभळा, तेव्हा रगात येतं भळभळा. या हरामखोर दलालांना काय माहीत असतं, या हरामखोर दलालांना काय माहीत असतं, बळीच्या घामाला आणि रक्ताला किती मोल असतं. या हरामखोर दलालांना काय माहीत असतं, बळीच्या घामाला आणि रक्ताला किती मोल असतं. एसीतल्या खुर्चीवर बसून कुणीही करेल शेतीची आर्थिक धोरणे जाहीर. एसीतल्या खुर्चीवर बसून कुणीही करेल शेतीची आर्थिक धोरणे जाहीर. पण कर्जमाफीची धोरणे कधी जाहीर करणार, पण कर्जमाफीची धोरणे कधी जाहीर करणार. सफेद पांढरे कापडं घालून होता येईल नेता, सफेद पांढरं कापडं घालून होता येईल नेता, पण शेतकरी येणार नाही होता. सफेद पांढरं कापडं घालून होता येईल नेता, पण शेतकरी येणार नाही होता. आता तर बैल दिसत नाही धावणीला, आता तर बैल दिसत नाही धावणीला, तो सध्या संपावर गेला आहे. आता तर बैल दिसत नाही धावणीला, तो सध्या संपावर गेला आहे. आणि ट्रॅक्टर आले जमीन मशागत करायला, आणि ट्रॅक्टर आले जमीन मशागत करायला. कितीही नवीन यंत्रसामग्री आली, कितीही नवीन यंत्रसामग्री आली, पण शेवटी शेतकऱ्याचा घाम आणि रक्त बदलता येणार नाही. कितीही नवीन यंत्रसामग्री आली, पण शेवटी शेतकऱ्याचा घाम आणि रक्त बदलता येणार नाही. साहेब बांधावर फिरून कधीच शेती करता येणार नाही, साहेब बांधावर फिरून कधीच शेती करता येणार नाही. अहो पॅकेज देऊन प्रश्न सुटतो का, अहो पॅकेज देऊन प्रश्न सुटतो का, आणि वीज चोरी केली म्हणून शिक्षा देता हे पटते का. अहो पॅकेज देऊन प्रश्न सुटतो का, अहो पॅकेज देऊन प्रश्न सुटतो का, आणि वीज चोरी केली म्हणून शिक्षा देता हे पटते का. टीव्हीवर सारखी एक जाहिरात दाखवली जाते, टीव्हीवर सारखी एक जाहिरात दाखवली जाते, टीव्हीवर सारखी एक जाहिरात दाखवली जाते, जिवंत माणसांचा विमा उतरवला पाहिजे. टीव्हीवर सारखी एक जाहिरात दाखवली जाते, जिवंत माणसांचा विमा उतरावला पाहिजे, पण आम्हाला पीक विमा दुष्काळ जाहीर झाल्यावर पीक जळाल्यावर उतरावा लागतो. पण आम्हाला पीक विमा दुष्काळ जाहीर झाल्यावर पीक जळाल्यावर उतरावा लागतो. आणि जिवंत माणसांच्या विम्यापेक्षा पीक विमा जास्त लाख मोलाचा वाटतो, पीक विमा जास्त लाख मोलाचा वाटतो. धन्यवाद.